तर नमस्कार मंडळी, आज आपल्याला सकाळी दोन काम होते, म्हणजे एक दोन नारळ आणायचे होते आणि दुसरं काम म्हणजे की पोहे आणायचे होते. तर मित्रांनो, मी नारळ घेतले आपल्या शिवाजी महाराज यांच्या चौकातनं, मग तिथून पोहे आणले आपल्या घराच्या जवळनं. मग कामावर गेल्यानंतर ना मित्रांनो, आमचा ऑक्सिजनचा बाटला संपलेला, तो आम्ही भरण्यासाठी गेलतो. इथं मित्रांनो एक नवीन किस्सा आठवला, म्हणजे नवीन म्हणजे अगोदरचा किस्सा आठवला की इथं आमच्याकडनं एक पाईप फुटलेला या ऑक्सिजनच्या बाटला नेताना. मग मित्रांनो, ऑक्सिजनचा बाटला आम्ही चेंज केला आणि तिथून दुकानात आलो. आणि दुकानात आल्यानंतर मित्रांनो, हे नट काढायचा होता. हो, खूप हार्ड नट होता, हे एक दिवस झालं झटत होते पण ह्याला काही निघत नव्हता. आज आम्ही ट्राय करत होतं. मग नंतर मित्रांनो, ट्रॅक्टरचं काम आलं तर प्रेमाला सांगितलं, तू लढ मी आहे, त्याने हाणलं तिरकडील. मग मित्रांनो, नंतर श्रवणने दोन केळं आणले त्या गिरायकाचे, म्हणजे गिरायक गेलं आणि केळं इथं वेसरून राहिलं, ती केळं खाल्ले आम्ही. मग नंतर गणू त्यांच्या इथं नवीन डायरेक्ट बॉडीच नवीन आणलेली हायवाच्या इंजिनची. आणि श्रवण म्हणलेलं की या पासपासमध्ये विमलसारखे खडे असतात, खाऊ नको. पण आम्ही खाल्लेलं आणि नंतर मग रागडा खायला येतो. प्रेम म्हणला, लई दिवस झाला खर्च नाही केला, कर खर्च. मग रात्रीच्याला सार्थक आणतो आणि दिदी त्याला खवती, तेव्हा म्हणतो की शुभम दादाची कुरकुर. मग तिथून आम्ही मंदिरात जातो. मित्रांनो, आज मंदिरामध्ये पोहोच होता, त्यामुळं आज आम्हाला 4 वाजेपर्यंत जागायचं होतं. आम्ही आरती बघत होतो, दुपारती चालू होती, आम्ही एक साईडला येऊन स्क्रीनमध्ये आरती बघत होतो. आणि मित्रांनो, पब्लिक एवढं फुलं आलं होतं की परती ते लोखंडाचे पाईप लावतात, त्याला काय म्हणतात काय माहीत नाही, ते एकदम वाकलेलं. मग वरती आलतो, वरनं तुम्हाला व्ह्यू बघा, वरनं खूप मंदिर भारी दिसत होतं आणि पाळणे पण चालू होते. मग मित्रांनो, आम्ही गावात आलतो एक फेरी मारायला, तिथून परत जाताना आतमध्ये पालखी नेत होते, काय तर नेत होते, ते आम्हाला दिसलं फटाके फुल वाजवत होते. मग मित्रांनो, वरती आल्यावर परत लेझिम खेळत होते खाली, ते दोन टीम होत्या लेझिम खेळायला, एक आपल्या गावची होती आणि एक बाहेरच्या कुठल्या तरी गावची होती, ते लेझिम खेळत होते, ते आम्ही बघत होतो. तिथून आम्हाला काही एका ठिकाणी थांबवत नाही म्हणून आम्ही गाडी घेऊन परत गावात आलो. गावात फिरून लई थंडी वाजलेली, त्यामुळं आम्ही मंदिरात येतो ड्युट्यांपाशी. तुम्हाला मित्र माहितीच असेल माझा चॉकलेट आणि प्रेम आहे. मग नंतर मित्रांनो, पासोडीचा पोत चालू होतो, 2-3 वाजता चालू होतो, आम्ही तेच बघतो. पुढच्या बाजूला पोत चालू असतोय, पूजा चालू असते ना, आम्ही इथं माग आपला चालू असतोय धिंगाणा, बाटल्या गिवाळ गोळा करतोय आणि मारत होतो एकमेकाला. हे प्रेमाचं दुसरंच काहीतरी चालू होतं. ती झाल्यानंतर मित्रांनो, इथं प्रेमाला काही फेरायतो काय माहिती, अचानक बाटलींनी भांडणं करायला चालू करतं. मला थोडक्यात बाटली लागली असती पण मी हुकलो. मग तिथून मित्रांनो, आमची एकदम जोरदार एकदम कालवा चालू होतं. आणि नंतर एक पुजारी येतो, पुजारी म्हणजे कर्मचारी येतो आणि तो पंचा काढतोन मारायला लागतो. मी थोडक्यात पळून येतो इकडे आणि एकदम मित्रांनो फुल स्पीडमध्ये पळून आलतं. आता गाणे येतो, हे गाणे बघा, गाण्याचा व्हिडिओ काढला मी सूममध्ये. गाण्या आला आणि त्याच्या मागं तो कर्मचारी प्रेमाला आधीच लईत आणलेला, त्यामुळे तो लगेच तिकडे बाहेर निघून गेला, खाटावर बसला तो आणि आम्ही इथं बघत बसलो आता काही होतं आहे काय नाही. मग तिथून मित्रांनो, आमची बोलबच्चन चालू होते, नेमकं काय कसं झालं काय नाही, कोणी कुणाला आणलं, कोण किती पळालं, कसं काय झालं, गाण्या कुठं आहे काय झालं. खाटावर लई बेकार थंडी वाजत होती, त्यामुळं आम्ही आलो इथं शेगुटी केली आणि एक स्टोरी बी टाकली मस्तपैकी फोटो काढून. आला थंडीचा महिना आणि मग नंतर ना आम्ही गल्लीत येतो, घरा माझं लावलेलं होतं, सगळ्यांचं घर लावलेलं होतं. मी इथं झोपलो आहे आणि इथं मला झोपून बी देत नव्हती पोरं, गाणे लाव कुठं काही कर, अंगावर झोपलेलं आहे प्रेम येतं.